जय श्रीमान नारायण। खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय दुसरा, सांख्य योग, श्लोक 27। जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्येर्धे नत्वं सोचितुं अर्हसि। ओम। गीताचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना शिकवत आहेत। ते म्हणतात, अर्जुना, शरीर आणि आत्मा भिन्न आहेत। शरीर हा आत्मा आहे असा खोटा विचार करणाऱ्यांनाही दुःख करण्याची गरज नाही, आणि मी त्याचे कारण सांगणार आहे। जेव्हा घटकांचे मिश्रण एकत्र येते आणि त्याचे स्वरूप तयार होते, तेव्हा शरीर तयार होते। याला आपण जन्म म्हणत आहोत। या शरीरात सतत बदल होत असतात। एक दिवस हे सर्व घटक वेगळे होतील, याला मृत्यू म्हणतात। जन्माला आलेल्या देहाचा मृत्यू निश्चित आहे। मृत शरीरासाठी पुनर्जन्म अपरिहार्य आहे, कारण वेगळे झालेल्या घटकांचे अस्तित्व कधीही नष्ट होत नाही। हे घटक कोणत्या ना कोणत्या स्थितीत आणि स्वरूपामध्ये अस्तित्वात आहेत। हे घटक पुन्हा कधीतरी एकत्र येतील, पण ते पुन्हा मानवी शरीर असेल याची शाश्वती नाही। हे घटक प्राणी किंवा स्थावर प्राणी किंवा जंगम प्राणी म्हणून एकत्र येतील। कोणत्याही प्रकारचे शरीर तयार होणे शक्य आहे। म्हणूनच मी म्हणतो की मेलेल्या प्रत्येक शरीराचा पुनर्जन्म होईल। जे शरीर जन्माला आले आहे, त्यापासून ते वेगळे होण्यासाठी तयार झालेल्या घटकांचे मिश्रण असणे निश्चित आहे, म्हणून मृत्यू अटळ आहे। मेलेल्या शरीरात पुन्हा एकत्र येण्यासाठी विभक्त झालेल्या घटकांचे संयोजन निश्चित आहे, म्हणून पुनर्जन्म अपरिहार्य आहे। जरी तुम्हाला असे वाटत असले की शरीर हा आत्मा आहे, तरीही या घटकांचे वेगळे होणे आणि मरणे अपरिहार्य आहे, आणि ते पुन्हा एकत्र येणे आणि पुनर्जन्म घेणे हे देखील अपरिहार्य आहे। अपरिहार्य असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल शोक करण्यात अर्थ नाही। हे कसेही होण्यापासून तू रोखू शकत नाही। अर्जुना, भगवान श्री कृष्ण आपल्या सर्वांना शरीराच्या भौतिक स्वरूपाविषयी शिकवत आहेत। जन्मलेल्या शरीराचा मृत्यू निश्चित आहे, आणि जो शरीर मेला आहे त्याचा पुनर्जन्म निश्चित आहे। शरीर आणि आत्मा एकच आहेत असे मानणाऱ्यांना ही वस्तुस्थिती समजावून सांगितले जाते। ह्या श्लोकाद्वारे मिळालेला संदेश आणि बोध आपण समजून घेऊन त्याचे पालन केले पाहिजे की अपरिहार्यपणे एक पद्धतशीर क्रमाने होणारे बदल दुःख न करता किंवा सुधारण्याचा प्रयत्न न करता आपण धैर्याने जीवनात आपली कार्ये पार पाडली पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे। श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात। मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन। म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही। ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत।
आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमान नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमान नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमान नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमान नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमान नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमान नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमान नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमान नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमान नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमान नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. जातस्य हि ध्रुवो मृत्युः, ध्रुवं जन्म मृतस्य च, तस्मात् अपरिहार्येर्धे नत्वं सोचितुं अर्हसि. ॐ जातस्य हि ध्रुवो मृत्युः, ध्रुवं जन्म मृतस्य च, तस्मात् अपरिहार्येर्धे नत्वं सोचितुं अर्हसि. ॐ श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन्नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा
संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमान नारायणा.